आज मिरजेच्या ऐतिहासिक अशा कृष्णा घाटावरती खोड्यांच्या भव्याशा शर्यती मिरजेचे युवा नेते आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या होत्या। मला आनंद वाटतोय की मिरजेमध्ये दुसऱ्या वर्षी मिरजेतच ह्या सागरच्या वाढदिवसानिमित्त ह्या स्पर्धा होत आहेत, पहिल्यांदा होत आहेत, म्हणजे यापूर्वी कधी झालेल्याच नव्हती असं म्हणता येईल। पण ह्या ऐतिहासिक अशा कृष्णामाईच्या काठावरती आज या मिरज परिसरातील आणि आसपास कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील आसपासच्या नागरिकांनी मोठा आनंद घेतला। आम्हाला खूप आनंद वाटला की ह्या घोड्याच्या ह्या ज्या शर्यती किती भव्यदिव्य आणि किती कष्टाचे असतात आणि या नागरिकांचा किती मोठा उत्साह असतो याच्यामध्ये पाहायला मिळालं। या सागरच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ठरवलेलं आहे दरवर्षी की आम्ही हा वाढदिवस या घोड्यांच्या शर्यतीनं सुरुवात करू आणि मिरजेतली ही अशीच परंपरा कायमपणे अखंड चालू ठेवण्याचा आम्ही या वाढदिवसानिमित्तानं प्रयत्न करू। कृष्णा नदीचं एक वैशिष्ट्य आहे घोड्यांच्या शर्यती वेगळं, खरं तर कृष्णा नदीचं हे वेगळंपण आहे। घोड्याच्या शर्यती होतात पण त्या दरवर्षी होतात, त्या सांगली काठी होतात, मिरजेच्या काठावरती या पहिल्यांदा सागरच्या वाढदिवसानिमित्त होत आहेत। आणि या घोड्याच्या शर्यतीबरोबर सामाजिकही विविध उपक्रम घेतले, जसं स्वच्छता अभियान होतं की वाढदिवसानिमित्त कुठंतरी ऐतिहासिक स्थळी करतो, परंतु आम्ही मिरजेतल्या दोन्ही अशा स्मशानभूमीचं या खूपच या युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियान घेतलं, रक्तदान शिबिर घेतलं, वृक्षारोपण घेतलं, म्हणजे जसंच या घोड्या शर्यतीबरोबर सामाजिक उपक्रम आणि लोकांच्या उपयोगाचे कार्यक्रमही वाढदिवसानिमित्त होत आहेत। मी धन्यवाद देईन आपलं। किती संघांनी सहभाग घेतला होता आणि पहिला क्रमांक कुणाचा? 11 या स्पर्धा पाहण्यासाठी मला वाटतं संपूर्ण हा पूल आणि हा कृष्णाघाट हा माणसाने भरलेला होता। आणि या स्पर्धेमध्ये हा घोड्यांच्या शर्यतीसाठी हा कृष्णाघाट हा माणसाने सगळा भरलेला पाहायला मिळत होता। या कृष्णा क्लबमध्ये जवळजवळ 11 संघांनी सहभाग घेतला आणि त्यातील पहिली जी सप्तर्षी क्लब बोर्ड कवटे पिरार यांनी हा पहिला मिळवलेला आहे। मी खरं तर पहिला मिळवलेला दुसऱ्या तिसऱ्यांचंही अभिनंदन करेन, परंतु ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला खूप कष्टाचा आहे, मी पाहतो एवढ्यात एक तास होडी चालवणं, त्या सर्व टीमचं अभिनंदन करेल आणि पुढच्या वर्षी याही मोठ्या प्रमाणात होड्याची शर्यती होण्याचा आम्ही निश्चय करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।